वगैरे केलं नाही, आज सगळं आंदोलन करताय, काय प्रतिक्रिया? नाही, निवेदन देऊन त्यांनी मागणीला आमच्या कुठल्याही रिस्पॉन्स दिलेला नाही. आणि मुळातच बलात्कारासारखे गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडणं आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्यामुळं आमची मागणी आहे की या गोष्टी ज्या बलात्काराच्या होत आहेत त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्या. त्याच्यासाठी काही सुनावण्या वगैरे ठेवू नका. आरोपी सापडला त्याला जागेवरती एकतर एन्काउंटर तरी करा, नाहीतर त्याला तिथंच जनतेच्या ताब्यात देऊन फासावरती लटकवा. ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी आमची, सातारा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे आहेत, मटका गुटखा जुगाराड्डे आहेत, बेकायदेशीर दारू विक्री आहे, ही तात्काळ बंद करा. कुणाचे हप्ते चालले असतील, कुणाच्या माध्यमातून भ्रष्टाचार चालला असेल तर त्याच्यावरती आळा घाला. त्याच्या आधीसुद्धा आम्ही जुगाराड्ड्यांसाठी निवेदनं दिली होती, त्यालाही काय म्हणावा असा रिस्पॉन्स आला नाही. एक दोन ठिकाणी आमची समजूत काढण्यासाठी रेड टाकल्या गेल्या, पण त्यातनं निष्पन्न काय झालं नाही. खिडकीतून पैसे फेकले गेले, आम्ही सांगितलं खिडकीतून बाहेर पैसे फेकलेत, त्यांना जाऊन अटक करा, हे करा, पण त्याच्यावरती पण माननीय पोलीस अधीक्षक यांनी योग्य ती कारवाई केली नाही असा आमचा आरोप आहे. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये एस टी स्टँड असेल, कॉलेजचे जे प्रिमायसेस आहेत तिथे खुलेआम गुटखा विकला जातो. म्हणजे हे विद्यार्थी आहेत, त्यांच्या आयुष्य बर्बाद होऊन जाईल ह्या व्यसनाने यांनी, याच्यावरती आळा कोण घालणार? तुम्हाला भेटणाऱ्या हप्त्यासाठी काय तरुणांचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात का? या आमच्या मागण्या आहेत. आणि त्याचा आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी. पोलीस अधीक्षक सातारचे आहेत, त्यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी, एवढीच आमची विनंती. आधी तुम्ही विरोधी पक्षाच्या, आता तुम्ही सत्ता पक्षामध्ये आहात, तुमचं पक्षीय सत्तेतला यायला. मित्र पक्ष जरी असला तरी बाबासाहेबांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलेला आहे आमची बाजू मांडायचं, आमचं मत मांडायचं. आम्ही मित्र पक्ष आहोत म्हणजे काही कुणाच्या दावणीला बांधलेलं नाही आहे. आम्हाला पूर्ण अधिकार आहे. एखादी गोष्ट जर आम्हाला पटत नसेल, एखादी गोष्ट जर समाजाविरोधातील असेल तर त्याच्यासाठी आम्ही नक्कीच आंदोलन हा मार्ग वापरणार. आंदोलन हा विषय नाहीये. मागच्या तुम्ही पोलीसचे आंदोलन केलं त्यावेळी तुम्ही विरोधाच्या भूमिकेत होता, आता तुम्ही सत्ता पक्षात, तुम्हाला काय वाटतं? मागच्या वेळेस त्यांनी किती लक्ष दिलं आणि आता सत्तेत असल्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल? सत्तेत असल्यामुळे निश्चितच आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, आपले आदरणीय मुख्यमंत्री या आंदोलनाचा नक्कीच विचार करतील. आमच्या कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. त्यांनी मला आश्वासन दिले की आपण आंदोलन करू नका, आपण याच्यावरती 2 दिवसात तोडगा काढू.